नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहेत। तर काही दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। आज तारीख 18, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे। विदर्भात काही प्रमाणात ढगाळ हवामानासह पाऊस जरा विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण तयार झाले, त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस चालू झाला। आज तारीख 18, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे। तर विदर्भात काही प्रमाणात ढगाळ हवामानासह पाऊस जरा विश्रांती घेणार असल्याचा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। आता गुजरातच्या दक्षिण भागात आणि परिसरात चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। ती स्थिती समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे। अरबी समुद्राच्या ईशान्य भागात चक्रवाताची स्थिती असून ती पाकिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर आहे। तसेच उत्तर प्रदेशच्या ईशान्य भाग ते मध्य प्रदेशच्या नैऋत्य भाग अशा दक्षिण मध्य दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे। हा पट्टा समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे। येत्या रविवारी 20 तारीख बंगालच्या उपसागरात ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे। तर राज्यात आज आणि उद्या काही भागात पावसाची गडगडाटसह पाऊस कोसळणार आहे। शनिवारी तारीख 19, कोकण वगळता अनेक ठिकाणी पाऊस विश्रांती घेईल। काही ठराविक ठिकाणी पावसाचा शिडका होईल। तर रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचे सरी बरसतील। पुणे परिसरातही ढगाळ हवामान राहील व अधूनमधून हलक्या सरी बरसतील। पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग, ठाणे, सातारा, नाशिक, नंदुरबार आणि सोलापूर या भागात काही तासात विजेच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।